केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. सांगलीच्या विट्यामध्ये अमित शहांची सभा होणार आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंचाही ते प्रचार करतील. रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये अमित शहांचं आगमन झालं. रत्नागिरीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावरती अमित शहांची सभा पार पडेल. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शहांची विट्यामध्ये सभा होती आहे. या दोनही सभांची तयारी पूर्ण झाली आहे. तर रत्नागिरीमध्ये नारायण राणेंसाठी अमित शहांची प्रचारसभा आज पार पडेल. रत्नागिरी जिथे सभा होणार आहे तिथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. रत्नागिरीत अर्थात कोकणात आल्यानंतर अमित शहा नेमकं काय भाषण करणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती भर असेल आणि यानंतरचं राजकीय वातावरण महायुतीसाठी नेमकं कसं असेल याची चर्चा कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. याचं कारण म्हणजे रत्नागिरी शहरातल्या गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावरती अमित शहा यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी अगदी पूर्ण झालेली आहे. सध्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या काही चेकिंग्स आहेत त्या या ठिकाणी केल्या जात आहेत आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी होणारी ही जाहीर सभा सर्वांसाठी अर्थात कोकणवासियांसाठी एक उत्सुकतेचा विषय आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये देखील त्याबाबतच्या चर्चा सध्या होताना दिसत आहेत. अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून लाखो कार्यकर्ते किंवा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही बाजूनं सध्या जोरदार प्रचारावरती भर दिला जातो आहे. जिल्हा परिषद गटनिहाय सभा देखील होत आहेत आणि अगदी घरोघरी जाऊन देखील अगदी मतदारांना त्यांच्याशी संवाद साधला जात आहे आणि एकंदरीत विनायक राऊत हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानामध्ये आहे आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे ते महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं. त्यामुळे या सभेमध्ये अमित शहा नेमकं कोकणवासियांना कशाप्रकारे आश्वासन देतात, कोणत्या मुद्द्यांवरती भर देतात याबाबतची उत्सुकता अगदी सध्या आपल्याला कोकणात पाहायला मिळते. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.